नमस्कार मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत राधिका आणि सुमेध यांचं तीन वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यानंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता घटस्फोट घेण्याची कारणं फारशी मोठी नव्हती त्यांना एकमेकांशी बोलायला सांगितलं गेलं आणि त्या बोलण्यातनं काही गोष्टी उलगडल्या ज्यामुळे राधिका आणि सुमेधचा संसार पुन्हा सुरू झाला असं काय होतं ज्यामुळे हे एक चांगलं नातं घटस्फोटापर्यंत आलं खरं तर राधिका आणि सुमेधच्या लग्नानंतर सगळं व्यवस्थित चाललं होतं पण हळूहळू करत काही गोष्टी बदलत गेल्या स्वभावातल्या वागण्यातल्या अपेक्षांमधल्या काही गोष्टी बदलत गेल्या आणि नातं वादाकडे झुकायला लागलं आणि हळूहळू करत गैरसमज वाढत गेले अपेक्षा पूर्ण नसल्यामुळे उत्साह हो कमी झाला आणि संसाराचं हे छोटंसं स्वप्न नकारात्मकतेकडे झुकलं पण आता काय झालं होतं ह्या सगळ्या नात्यातल्या बारीक बारीक गोष्टी न बोलता आपण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे बघणार आहोत ती कोणती खरं तर पहिली होती खूप अपेक्षा खरं तर त्या एकमेकांकडनं असो घरातल्या इतर माणसांकडनं असो त्या पूर्ण केल्या की परत दुसऱ्या अपेक्षा उभ्या राहायच्या या ताणाचा या अपेक्षांचं ओझं झालं आणि हळूहळू करत नातं कमकुवत होत गेलं तर याबरोबरच अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ध्येय आणि स्वप्न दोघांनाही आपली ध्येय होती आपली स्वप्न होती आणि ती त्यांना पूर्ण करायची होती ती पूर्ण होत असताना एक गोष्ट मात्र हातनं सुटत होती ती कोणती त्याचीही काही स्वप्न होती आणि तिचीही स्वप्न पण ते त्या ध्येयांचा आणि स्वप्नांचा विचार आपापल्यापुरता करत होते तिची ध्येय त्याची झाली नव्हती आणि त्याची ध्येय तिची झाली नव्हती म्हणजेच जे आपल्याला मिळवायचं आहे दोघांनी मिळून मिळवायला हवं करायला हवं ही गोष्ट दुर्लक्षित होत होती मुद्दाम किंवा ठरवून हे होत नव्हतं पण तिच्या काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने साथ द्यायला हवी आणि त्याच्या काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तिने साथ द्यायला हवी ही गोष्ट विसरली जात होती आणि दोघांची मिळून जी स्वप्न पूर्ण करायची होती जी ध्येय गाठायची होती तीही तेवढ्याच उत्साहाने पूर्ण करायला हवी होती पण ही गोष्ट दुर्लक्षित होत होती काही छोट्या अपेक्षा कौतुकाची थाप एकमेकांची दुःख समजून घेणं एकमेकांना जाणून घेणं हे कमी होत गेलं आणि हा ताण वाढत गेला म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर तुझं तुझं आणि माझं माझं असं व्हायला सुरुवात झाली आणि नातं बदलत गेलं हे बऱ्याचदा मुद्दाम होत नाही नकळतपणे होत जातं वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावरही असं होऊ शकतं त्याचबरोबर लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत काय काय घडलं आहे आपले अनुभव कसे आहेत त्यामुळेही हे होऊ शकतं अपेक्षा अवास्तव असतील तरही हे होऊ शकतं आपल्याच दृष्टिकोनाने विचार करण्याची सवय असेल यामुळेही ते होऊ शकतं हे काही मुद्दे झाले असे वेगवेगळे मुद्दे यात येऊ शकतील असं झालं तर यावर उपाय काय करता येईल हे मात्र आपल्या लक्षात घ्यायला हवं हो। तर सगळ्यात आधी आपल्याला एकमेकांविषयी काय वाटतं आहे आपण काय अपेक्षा ठेवून काही गोष्टी करतो आहोत याची एकमेकांना कल्पना द्यायची एकमेकांना त्याविषयी स्पष्ट सांगायचं फक्त वाद न होता शांतपणे आणि कुठेही तू आणि मी असं न आणता त्या प्रश्नावर त्या गोष्टीवर आपण मिळून काय करू शकतो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही त्यामुळे त्यामुळे हाही विचार मनात ठेवायचा थोडंसं आपल्याला समोरच्या व्यक्तीचं ऐकायचं आहे आणि थोडंसं आपलं सांगायचं आहे असं मिळून जर प्रश्न सोडवला तर तो लवकर ताण न येता सुटेल त्यामुळे गोष्टी छोट्या छोट्या असतात पण नीट आणि वेळेवर बोलणं हेही खूप महत्त्वाचं आहे वेळ निघून गेल्यावर मागे कधीतरी काय झालं होतं हे सांगितलं जातं बऱ्याचदा तर त्यामुळेही वाद अधिक वाढतो आणि आपण भूतकाळातच त्यामुळे रमतो त्यामुळे योग्य वेळी त्याच वेळी काही गोष्टी शांतपणे सांगणंही खूप गरजेचं असतं तर ह्या काही गोष्टी आपल्याला करता येईल ज्यामुळे ज्यामुळे गुंतागुंत जी नात्यांची असते ती सुटायला मदत होईल पण संवाद साधून आणि मनमोकळेपणाने जर बोललो तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा फायदा होणारच आहे पण त्याचबरोबर मनापासून आपल्या मनासाठी काहीतरी नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद